राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार मुंबई ठाणे पुणे यासह दहा महापालिकांसाठी मंगळवारी म्हणजे एकवीस फेब्रुवारीला मतदान पक्षाकडून त्या त्या क्षेत्रासाठी जाहीर जात असलेली विकासाची धोरणं आणि बेभान आरोप प्रत्यारोपांच्या पैरी सुरू आहेत सर्वच राजकीय नेते प्रचाराच्या मैदानात उतरलेत याच अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी राजकीय पत्रकार संजय वनमाने आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातम्यांमध्ये <laughs> आपलं स्वागत आपण बघतोय संपूर्ण राज्यभर महापालिका नगर परिषदांच्या निवडणुकांचं वातावरण इतकं तापलंय की महापालिका निवडणुकांचं एवढं वातावरण तापलेलं आपण कधी बघितलेलं नव्हतं एवढं त्याला महत्व दिलं गेलेलं सगळ्याच राजकीय पक्षांकडून तर याच्या मागचं नेमकी पार्श्वभूमी काय असेल आणि सध्याच्या वातावरणाबद्दल राज्यातल्याच काय वाटतं आपल्याला कसं आहे की दिवसेंदिवस राजकारणातला सोशल मीडिया असेल आपलं प्रसारमाध्यम असेल यांचाही भाग आहे अत्यंत महत्वाचा पुढच्या पद्धतीने वाटचाल होते यांची त्याच्यामुळे छोटा विषय सुद्धा मोठ्या पद्धतीने राज्याच्या पातळीवरती देशाच्या पातळीवरती दाखवला जातो आणि कसं झालंय की राज्यातल्या सर्वच पक्षांना म्हणजे जे केंद्रातले पक्ष असतील राज्य पातळीचे पक्ष असतील त्यांना कसं झालं की या सगळ्या ह्याचं आपल्या पक्षाची नेमकी परिस्थिती काय आहे हे माध्यमांपर्यंत पोचलं जात असल्यामुळे ग्रामपंचायतीची छोटी निवडणूक असेल तरी सुद्धा त्याच पद्धतीने त्या सिरीने ते लढवली जाते मुंबईमध्ये मुंबई जरी मुंबई महापालिका ही जरी राज्याच्या आणि देशाच्या देशा पातळीवरती मोठ्या प्रमाणात मानली जात असली त्याच्यामुळे मुंबईत हे चित्र सर्व राजकीय पक्षांसाठी एक मिनी विधानसभा असल्यासारखं चित्र असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या महत्वाच्या नेत्यांनी या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे पण आपण असं बघतोय की सगळे पक्ष आपापला प्रचार आणि दुसऱ्यावर कुरघोडी हेच हे या प्रचारादरम्यान करतात म्हणजे आता दोन महत्वाचे पक्ष तर भाजपा आणि शिवसेना केंद्रात एकत्र आहेत राज्यात एकत्र आहेत तरी पण महापालिकांमध्ये परत एकमेकांच्या विरोधात गरळ रोखण्याचं काम करतात त्याच्याबद्दल काय वाटतं कसं झालं की जरी ते केंद्रात आणि राज्यात एकत्र असले तरी भाजपच्या दृष्टीने कसं आहे की पहिल्यांदाच त्यांचा मुख्यमंत्री राज्यात बसलाय अशा वेळेला केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि जर मुंबई महापालिका जर त्यांच्या ताब्यात गेली तर ती त्यांच्यासाठी फार नाक कापल्यासारखंच त्यांच्यासाठी ती एक परिस्थिती असेल शिवसेनेसाठी ही आरपारची लढाई आहे कारण एवढी वर्षांची आहे आणि पहिल्यांदाच युती तुटलेली आहे अशा वेळेला स्वबळावती लढल्यानंतर मुंबईमध्ये आवाज कुणाचा हे जर सत्य करून दाखवायचं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांसाठी ही फार महत्वाची निवडणूक आहे बरोबर आता आपण बघतोय की हे सगळे मोठे म्हणजे आता राष्ट्रीय पक्ष आहेत काँग्रेस असेल किंवा भाजपा असेल पण मनसेसारखा छोटासा पक्ष सुद्धा आपला प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय राज ठाकरेंनी तर आज आपण ऐकलं सगळ्यांनी नाशिकमध्ये म्हटलंय की नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा काही आरोप आला नाही दुसरीकडे मुख्यमंत्री आत्ताच थोड्या वेळापूर्वी नाशिकमध्येच बोलले की केंद्राकडनं जो पैसा आलेला होता त्या पैशानेच नाशिकचा विकास झाला याने काही विशेष केलेलं नाही तर नाशिकचा एकच मुद्दा घेऊन ते राज्यातले निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल त्या काय मनसेच्या भविष्याबद्दल कसं आहे की मनसेने दोन हजार नऊच्या विधानसभा लोकसभा निवडणुकांमध्ये लाख लाख मतं मिळवत त्यांचे तेरा आमदार आले मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने लोकांनी त्यांना मतदान केलं होतं लोकांनी एक आशा व्यक्त केली होती ती त्यांच्या कामांमधनं किंवा सातत्य जे आहे ते टिकल्याचं दिसून नाही आलं या सर्व परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे नाशिक महापालिका एकमेव महापालिका देशभरात राज्यात त्यांच्याकडे होती त्याच्यामुळे त्याच कामामध्ये त्यांनी जे काही त्या महापालिकेत कामं केली त्याच ते उदाहरण सगळीकडे ठेवत आहेत एवढंच आहे बेटा खरोखर विकास झालाय का तिथे कसं आहे की आता लोक म्हणतात ज्या पद्धतीने नाशिक म्हणजे मुंबईमध्ये इथली वाहतुकीची कोंडी इथली वाहनांचं प्रमाण इथलं लोकसंख्या डेन्सिटी या सगळ्या प्रमाणात इथे सातत्याने सोयी सुविधांवरती येणारा ताण त्याच्यामुळे एखादं उदाहरण आपण देऊ शकतो मात्र नाशिकमध्ये तसं नसल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की रस्त्यांची अवस्था चांगली आहे बाकीची कामं झाली आहेत मध्यंतरी कुंभमेळा जो झाला त्यानिमित्ताने जो काही पातळीवरनं जो निधी आला त्या निधीतून काही कामं झाली आहेत काही अंशी मनसेने तिथे निश्चितच कामं केली आहेत जे लोकांना पाहायला मिळत आहेत तर त्याच्यामध्ये तथ्य आहे असं म्हणावं लागेल ते एक उदाहरण देऊन सगळीकडे हे करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात हे आपण आता भाजपा शिवसेना मनसेबद्दल बोललो जे सगळ्यात महत्वाचे पक्ष होते ज्यांनी इतकी वर्ष राज्यात सत्ता केलेली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी ते कुठेच आपल्याला दिसत नाहीयेत तर त्यांच्याबद्दल आपल्याला काय कसं झालंय की जो दोन हजार चौदाची नरेंद्र मोदींची लाट भाजपची लाट आपण म्हणू त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे या दोन्ही पक्षांनी काही सावरण्याचं मनावती घेतले की नाही अशीच परिस्थिती आहे म्हणजे मुंबई महापालिकेच्या तोंडावरती काँग्रेसमधल्या दोन गटांमधलं भांडण निघतात आणि आरोप प्रत्यारोपांच्या म्हणजे महिन्याभरावरती निवडणूक आणि अशा आरोप प्रत्यारोच्या फैरी झाडल्या जातात त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा नवाब मलिक असेल संजय पाटील असेल एकमेकांवरती रिव्हॉल्वर लावून असा आपण जाहीर आपल्या वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनल्सवरती पाहिलेलं आहे अशा पद्धतीचं जर म्हणजे यांच्या पक्षातच एवढ्या दुफळ्या माजल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे पक्ष निवडणुकांसाठी लढतोय की स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय की लोकांच्या विकासासाठी काय करणार आहे हे प्रश्नचंद निर्माण झाले बरोबर <coughs> पण <coughs> आपण <coughs> असं बघतोय की सगळ्यांची भाषणं आणि हा जो प्रचार चाललाय <coughs> <coughs> तो फक्त एकमेकांवर कुरघोड्या करणार आणि आरोप प्रत्यारोप करणार विकासाचा मुद्दा कोणीच आणत नाही म्हणजे ज्याच्यासाठी या निवडणुका चालल्या आहेत <coughs> <coughs> महापालिका लोकल लेवलवर विकास करत असतात रस्ते असतील शाळा असतील हॉस्पिटल असतील लोकांच्या ज्या रोजच्या सुविधा आहेत ते देत असतात त्याच्यावर काही न बोलता फक्त एकमेकांवर हे करून ह्याना असं वाटतंय का की लोक आपल्याला खरंच मत देतील कसं आहे की या या प्रश्नावरती हो मी असं म्हणेल की लोकांनी सुद्धा आता त्यांचे थोडा कल बदलला पाहिजे म्हणजे कोण आरोप प्रत्यारोप करतं कोण भांडणं करतं त्याच्यामध्ये रस न ठेवता कोण विकासाची भाषा बोलतं कोण आपल्या दैनंदिन सोयीसुविधा देण्याकरता आपल्या समस्या सोडवण्याकरता कोणी प्रयत्न करतं याला मतदान करण्याकरता लोकांनी जर त्यांचा कल वाढवला आणि लोकांनी स्वतःहून जर हा काही बदल निर्माण करण्याकरता एक पाऊल पुढे टाकलं तर या राजकीय पक्षांना एक चांगली जरब बसेल असं मला वाटतं लोकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ह्या वेळ आहे बरोबर आहे पण आपण बघितलं विमुद्रीकरण याच्यामुळे कदाचित भाजपाला फटका बसला कदाचित फायदा झाला <laughs> पण तो मुद्दा कुठेच आणलेला दिसत नाहीये कोणाच्याही भाषणामध्ये तर चौदामध्ये जी मोदी मोदींची लाट होती, होती बरोबर ती थोडीशी बाजूला ठेवून इतरच मुद्दे घेण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय असं वाटतं मी निश्चितपणे म्हणेल की नोटबंदीचा विमुद्रीकरणाचा फटका इथे बसलेला निश्चितपणे दिसतो ज्या पद्धतीने दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये प्रचारांमध्ये किंवा त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये लोकांमध्ये सतत भाजप बद्दल एक कौतुकाचं वातावरण होतं ते आता निश्चितच काही अंशी कमी झाले म्हणजे या पूर्ण जर निवडणुकांमध्ये तुम्ही बघाल म्हणजे दहा महापालिका जिल्हा परिषदा एकशे पंचवीस ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये कुठे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्याविषयी फारसं न बोलता इतर जी काय राज्य सरकारने केलेली काम आहे तीच पुढे आणली जाते त्याच्यामुळे त्या पक्षाला सुद्धा कळतं की याचा फटका कुठेतरी बसलेला आहे आणि हा निवडणुकीच्या याच्यात कार्यकर्त्यांमध्ये किंवा त्यांच्या सभांमध्ये किंवा इतरत्र काही गोष्टी करण्यामध्ये जे एरवीच्या निवडणुकांमध्ये दिसायचं त्यात तर काही प्रमाणात कमी दिसतंय बरोबर आहे आत्ताच आपण बघितलं की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार साहेबांनी असं म्हटलं की भाजपाने अमाप पैसा या निवडणुकीसाठी वापरलाय महापालिका लेवलच्या असून सुद्धा तर यात तुम्हाला तथ्य वाटतं की फक्त भाजपानेच वापरलाय सगळे पण वापरतात मला असं काही तथ्य नाही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत राहतो पक्षाला जो पक्ष निधी मिळतो शेवटी निवडणूक आयोगाचा याच्यावरती एक करडी नजर असते त्याच्यामुळे असं नाही की उद्या भाजपने भरपूर जाहिराती केल्या तर त्यांना रिस्पॉन्सिबल आहेत त्या आन्सरेबल आहेत त्यांना उत्तरं द्यायचीच आहेत आणि पवार साहेब तर फार मोठे जाणकार नेते आहेत त्यांची पाच म्हणजे दोन तीन सलग सत्ता असताना त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने पैसे खर्च केले आपण बघितलेले त्याच्यामुळे कोणी कोणाला पैसे खर्च करण्याबद्दल बोलणं मला वाटत नाही की ते योग्य आहे बरोबर <coughs> आपण निवडणुका ज्या लढतो त्या फक्त एकमेकांशी भांडण्यासाठी नाही तर विकासासाठी लढत असतो त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा जाहीर करत असतो तर ह्या सगळ्या चारही पाच महत्वाच्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये कडे बघितलं तर तुम्हाला वाटतं का की खरंच काहीतरी ते विचार करून भविष्याचा विचार करून काहीतरी आपल्याला म्हणजे शिवसेनेचा वचननामा बघितला भाजपचा जाहीरनामा बघितला तर काही गोष्टी निश्चितपणे वेगळ्या आहेत मात्र त्या गोष्टी जर दोन चार एक प्रमुख गोष्टी सोडल्या तर त्याच त्याच गोष्टी सातत्याने काही अंशी केलेल्या आहेत काही आम्ही करतोय काही आम्ही करणार आहोत अशाच पद्धतीची भाषा दिसून येते या सगळ्यांच्या नाही म्हणजे पाच वर्षापूर्वी जो वचननामा असतो त्यातल्या अर्ध्या गोष्टी पूर्ण झालेल्याच नसतात पुन्हा एकदा ह्या नाम्यात येत आहेत की काय असं वा, वाटू शकतं असं नाही राजकीय लोक इकडची गोष्ट तिकडे करण्यात फारच माहीर असतात त्याच्यामुळे मतदारांना तेच तेच शब्द त्याच त्याच पद्धतीच्या वाक्यरचना रचना अशामध्ये बोलवायचं त्याच भूलतापांमध्ये अडकवायचं ते आपण फार पूर्वीपासूनच बघत आलो तेच ते चालत जाते रेट आहेत पुढे असं दिसतंय आहे आता सगळ्यात महत्व मुंबई महानगरपालिकेला दिलंय आहे अर्थातच ती आर्थिक राजधानी आहे तिकडे सगळा पैसा आहे तिकडचं वर्चस्व राखण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असणार पण पुण्यासारखं शहर सुद्धा जर राष्ट्रवादीकडे होतं बरोबर तर तिकडे सुद्धा ची थोड़ी पकड़ थोड़ी बरेच, बरेच आता राष्ट्रवादीची थोडी पकड ढिली होती असं आपल्याला वाटतंय का भाजप थोडी पुढे सरकणार आहे बऱ्याच बऱ्याच अंशी तिकडे पकड ढिली होती असं दिसतंय जर मुंबई ठाण्यामध्ये थोडा शिवसेनेचा जोर आपल्याला दिसून येतोय आता नाशिक असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल आणि या महापालिका आणि इतर मग महापालिकांमध्येच या दहा महापालिकांमध्ये शिवसेना भाजपचा जोर दिसून येईल काही अंशी राष्ट्रवादी काँग्रेस यांचा जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं वर्षस्व दिसून येईल मात्र पहिल्या क्रमांकावरती भाजप काँग्रेस अशा पद्धतीची रचना राहील असं दिसत असं दिसून येत तुम्ही एकूणच या सगळ्या महापालिका निवडणुकांचं विश्लेषण करण्यासाठी इथे आलात आणि थोडक्यात एक सगळ्या राज्याचं आणि त्या पाचही महत्वाच्या पक्षांचं एक चित्र सुद्धा डोळ्यासमोर उभं करून दिलं त्याबद्दल धन्यवाद